नमस्कार, मी मनीषा भोरसे, जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी। देशातील असहिष्णुते विरोधात अर्निच्या वतीने दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे। देशातील असहिष्णुतेचे वातावरण डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, प्राध्यापक कुलवर्गी यांच्या खुनांच्या तपासात होणारी दिरंगाई, रोहित वेमुलची आत्महत्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर निदर्शने करणार आहेत, अशी माहिती अन्निसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली। पाटील म्हणाले, देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाल्याने वेमुलासारख्या विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते। त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यास सरकार चालढकल करत आहे। सरकारच्या विरोधात लिखाण करणाऱ्या आणि बोलणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक डॉक्टर MM कलबुर्गे यांच्या खुन्यांचा तपास लागलेला नाही। सरकार पाठपुरावा करत नाही, कारण तपास करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे नाही। ज्या संशयितांची नावे पुढे येत आहेत त्यांना NIA यापूर्वीच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून रेड कॉर्नर नोटीस दिली आहे, त्यामुळे यासाठी NNA ची मदत घ्यावी। या घटनांचा निषेध आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर निदर्शने केली जाणार आहेत। यामध्ये डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी यांच्या कुटुंबातील प्रतिनिधींसह अन्निसचे कार्यकर्ते, समविचारी पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत। 20 फेब्रुवारी रोजी डॉक्टर पानसरे यांच्या खुनाला 1 वर्ष पूर्ण होत आहेत। या दिवशी कोल्हापूरमध्ये अभिवादन व निषेध सभा होणार आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सीताराम येचुरी, अमरजीत कौर या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। संदर्भात ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने राजकीय इच्छाशक्तीच्या अभावात दिसतो आहे आणि तपासामध्ये फार काही ठोस हाताशी लागलेलं नाही, त्या पार्श्वभूमीवर आणि देशभरात असहिष्णुतेचा मुद्दा आहे किंवा अनेक अशा घटना घडत आहेत की ज्याबद्दल सरकार ठामपणे भूमिका घेताना दिसत नाही आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संताप आहे, असंतोष निर्माण होतो आहे। या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये 12 फेब्रुवारीला आम्ही जंतर मंतर या ठिकाणी साधारण 12 ते 2 या वेळामध्ये निदर्शनाचं आयोजन केलं आहे आणि त्यामधनं सरकारला आम्ही पुन्हा एकदा हलवण्याचा, जाग आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे साहित्यिक, कलावंत, माध्यमांमधले प्रतिनिधी आणि चळवळींचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। मला वाटतं शनिशिंगणापूरचं प्रकरण 98 पासून चर्चेत आहे आणि तेव्हापासून याबद्दल महाराष्ट्र अनिसने जनजागरण यात्रा काढली आहे। नगरमध्ये 11 जून 2000 भव्य राज्यव्यापी सत्याग्रह केला होता। त्यानंतर डिसेंबर 2000 आम्ही याच्याबद्दलची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। ती जनहित याचिका प्रलंबित आहे आणि अशा पार्श्वभूमीवर पुन्हा हा मुद्दा चर्चेचा झालेला आहे। याच्यामध्ये संवैधानिक अधिकार जे महिलांचा आहे, नागरिक म्हणून समान उपासनेचा अधिकार, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी तिथलं प्रशासन कमी पडतं आहे, राज्य सरकार पळ काढतं आहे अशी स्थिती आहे। आणि कारण मुख्यमंत्री ज्या वेळेला एवढ्या सगळ्या 15 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर देखील असं म्हणतात की सुसंवादाने हा प्रश्न सोडवू, तर मला वाटतं यामध्ये त्यांचं या प्रश्नाला बगल देण्याचा, या प्रश्नाबद्दल भूमिका आणि कृती करण्याला बगल देण्याचाच दिसतं आहे दृष्टिकोन। म्हणून आम्ही शेवटी न्यायालयाकडनं याबद्दल ठोस निर्णय यावा असा अपेक्षित करतो आहे। हो, बरोबर आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी शनिशिंगणापूरच्या प्रकरणाबद्दल महिलांना उपासनेचा अधिकार मिळायला पाहिजे आणि तो प्रस्थापित झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही याचिका दाखल केली। 15 वर्षात त्याच्यात निकाल आला नाही, म्हणून आम्ही आता पुन्हा एक विनंती अर्ज या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करतो आहे की आता ही तातडीची गरज आहे की 50% लोकसंख्येने असणाऱ्या महिला वर्गाला उपासनेचं स्वातंत्र्य मिळावं, त्यांना अधिकार असावा कुठल्या देवस्थानाला जायचं आणि देवतेचं उपासना करायची किंवा करायची नाही, त्याला नकार कुठल्याही देवस्थानांकडनं, धर्मस्थानांकडनं, त्यांच्या हितसंबंधातल्या लोकांकडनं देण्याचा शक्यता असू नये यासाठी न्यायालयाने भूमिका घ्यायला पाहिजे। आणि मला वाटतं याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने देखील सबरीमाला प्रकरणामध्ये अतिशय मार्गदर्शक असं मत व्यक्त केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालय याविषयी तातडीने पावले उचलेल आणि काही निर्णयापर्यंत येईल अशी आमची आशा आहे। CBIकडे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास आहे आणि या तपासामध्ये अजूनही ठोस असं काही हाताशी लागलेलं नाही, त्यासाठी आम्ही 5 डिसेंबरला
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं आहे आणि सीबीआयकडनं त्यांना कार्यक्षम आणि गतिमान कारवाई करण्यासाठी तपास करण्यासाठी ज्या ज्या गरजा आहेत त्याची पूर्तता करावी असं म्हटलेलं आहे ती अजून पूर्णपणे झालेली पूर्णांशाने असं दिसत नाही म्हणून आम्ही पुन्हा याबद्दलचा तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट दिल्लीमध्ये मागितलेली आहे आणि इथं देखील आम्ही मुख्यमंत्र्यांना 15 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनात भेटलो तेव्हा हे निवेदन दिलं होतं. अपेक्षा अशी आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये पानसरे आणि दाभोळकरांच्या खुनाच्या संदर्भात एकत्रितपणे तपास व्हावा आणि त्याला न्यायालयाला रिपोर्ट करावा असं मागणी म्हणून जी सुनावण्या चालू आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही ही मागणी केली आहे की सीबीआयकडे असणाऱ्या तपासाच्या सोबत जे संशयित संस्था आणि व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात जे रेकॉर्ड आहे त्यांना रेड कॉर्नर नोटीस दिल्याचं त्यामुळे NIA सारख्या संस्थेची देखील मदत आणि सहभाग या तपासामध्ये घेतला जावा. मुरुडमधील दुर्दैवी घटनेतील अभेदा इनामदार महाविद्यालयाच्या 14 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुरुडमधील दुर्दैवी घटनेतील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या 14 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक परिवार असलेल्या आझम कॅम्पसमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या श्रद्धांजली सभेला संस्थेचे अध्यक्ष PA इनामदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे, बाबा आढाव, मधुकर निरफराके, डॉक्टर NY काझी, आबेदा इनामदार लतीफ मखदूम, मुनव्वर पीरभाय, नैरुद्दीन सोमजी, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही श्रद्धांजली सभा संस्थेच्या डॉक्टर AR शेख असेंब्ली हॉल येथे आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये कुराण आणि संस्कृत श्लोकाचे पठण करण्यात आले. शोकाकुल वातावरणामध्ये 2 मिनिटे मौन पाळण्यात आले. यावेळी पीडित पालकांनी संस्थेचे अध्यक्ष PA इनामदार यांना भेटण्याची विनंती केली पण त्यांना भेटू दिले नाही. शिवाय त्यांना आरेरावी करण्यात आल्याने सभेच्या ठिकाणी पीडित पालकांनी गोंधळ घातला. श्रद्धांजली सभेनंतर संतप्त पालकांनी घोषणाबाजी केली. दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह आणताना महाविद्यालय प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला तसेच मुले दगावल्याची माहिती लवकर मिळाली नाही याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकांना चर्चेसाठी बोलाविले. या चर्चेत पालकांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांना हकलवून देण्यात आले. और चढ़ती और हमारे को ऐसा सब बताया जा रहा था कि हमने सब चीज़ की सोई करे और जब कि हमारे बच्चों के लिए कोई चीज़ की सोई नहीं हुई. जब हम यहाँ आए हम मिलना चाहते थे उनसे. हम बोले प्रिंसिपल जो है आपके जो मुख्य है तो वहाँ के यहाँ उन लोग को यहाँ बुलाओ और मिलाओ. वो नहीं चाहे फिर वो बोले हमारे ऑफिस में आके ऊपर मिलो. हम ऊपर मिलने गए हम हमारे जो राय रख भी रहे थे तो हमारी राय भी सुनने को नहीं. नीचे से नीचे आवाज़ में बात करो. हम तो इतनी आवाज़ उठा के बात भी नहीं कर रहे थे तो नीचे आवाज़ में बात करो नीचे आवाज़ में बात करो. जब हम सब बोलने को लगे तो बोले इसको इसको अकाल के फेंक दो. इसको उठा के फेंको यहाँ से अकाल हो निकले हो ऐसे करके ऐसे काम रहते इनामदार का. मैं इनामदारी जैसे बोले तो हम हमारे बच्चों की फरियाद लेके जाना किधर. हमारे बच्चों को यहाँ से इन्होंने लेके गए थे. आज 5 साल है मेरी बच्ची यहाँ पढ़ रही है. 11वीं से मेरी बच्ची 15वीं तक यहाँ से. अब इसका लास्ट साल है. अब 3 महीने के बाद मेरे को एक तो आदमी नहीं है. मेरा बेटा बन के मेरी बेटी का वो कर रही थी मेरे साथ में. अभी मेरे को बेटा नहीं है. बैठकीतून हकलण्यात आल्यानंतर संतप्त पालकांनी इनामदार आणि महाविद्यालयाविरोधात शिवीगाळ केली. पैसा कमविण्यासाठी संस्था चालवितो आमच्या समाजाचा असून याचा उपयोग नाही असा आरोप केला. विद्यार्थ्यांचे मृतदेह आणताना मुरुड येथे महाविद्यालय प्रशासनाची व्यक्ती का नव्हती या प्रश्नावर PA इनामदार म्हणाले संस्थेचे विश्वस्त आणि प्राध्यापकांची एक टीम तेथे उपस्थित होती. रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्स चालकांना गाडी धुण्यासाठी आम्हालाच 500 रुपये द्यावे लागले. या पालकांच्या प्रतिक्रियेवर बोलताना इनामदार म्हणाले त्याबाबत रुग्णवाहिका चालकांना चपलेने मारायचे होते अथवा आम्हाला सांगायचे होते पैसे कशासाठी दिले. तर आझम कॅम्पसचे अध्यक्ष PA इनामदार यांनी याबाबत सखोल चौकशी केली जाईल शिवाय मृत झालेल्या मुलांच्या पालकांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले आहे. मैं वही बता रहा हूँ वो क्या गाइडलाइंस हैं ये सारी चीज़ों के साथ में इंक्वायरी की जाएगी. हम इमीडिएटली कंक्लूजन के ऊपर जाएंगे तो इंक्वायरी का कोई मतलब ही नहीं होगा. हम इंक्वायरी करेंगे उसके बाद में सारे गाइडलाइंस उसके सुप्रीम कोर्ट के ऑर्डर हाई कोर्ट के ऑर्डर
गवर्नमेंट ने अपने डिपार्टमेंट को, टूरिज्म डिपार्टमेंट को, कोस्टल एरिया के डिपार्टमेंट को, पुलिस डिपार्टमेंट को, हेल्थ डिपार्टमेंट को, रेवेन्यू डिपार्टमेंट को जो इंस्ट्रक्शन दिए हैं उसके सिलसिले से भी वो लोगों ने अपना जो जिम्मेदारी है उसको निभाया है कि नहीं है वो भी देखने की कोशिश करेंगे। इसके लिए आज हमने डिसीजन ये लिया है कि ये सारे पेरेंट्स को मिलने के लिए एक टीम बनाई जाएगी, एक प्रोफार्मा में उनकी मालूमात ली जाएगी, मालूमात लेने के बाद में कौन डिजर्विंग है कौन डिजर्विंग नहीं है इसकी पूरी जांच की जाएगी। आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना, कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर, आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आयोजन आहे द हिंदू फाउंडेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये नामदार गिरीश भाऊ बापट श्री 2016, सिनियर पुनश्री 2016, द हिंदू श्री 2016 या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत अशी माहिती द हिंदू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक धनंजय जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। जाधव म्हणाले, दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता कलाप्रसाद मंगल कार्यालयासमोरील लक्ष्मीबाई चास्टवे मैदान SP कॉलेज मागे निलम टॉकी चौक येथे ही शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेशराव करपे, संघचालक किशोरजी शशीतल यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, खासदार संजय काकडे, महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच नामदार गिरीश भाऊ बापट श्री 2016 विजेत्यास 25,555 रुपये, सिनियर पुणे श्री 2016 विजेत्यास 22,222 रुपये आणि द हिंदू श्री 2016 विजेत्यास 11,111 रुपये, त्याचप्रमाणे बेस्ट पोझर, अपकमिंग बॉडी बिल्डर आणि मोस्ट इम्प्रूव्ड विजेत्यांना 5,555 रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। 225 स्पर्धक सहभागी होते, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातले नामवंत स्पर्धक असतात आणि त्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गटामध्ये 1 ते 10 विनर काढले जातात। त्याच्यामध्ये आम्ही स्पर्धकांना प्रत्येकाला रोख बक्षिसांबरोबर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, त्याचबरोबर त्यांना टी शर्ट देतो आम्ही। सहभागी प्रत्येक स्पर्धकास टी शर्ट्स हे देतो आम्ही आणि विनर जे आहेत त्यांना प्रत्येकाला ट्रॅक्सूट म्हणून टॉप देतो, त्याच्यावर रोख बक्षीसुद्धा असतातच। आणि या स्पर्धेचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये मिस्टर इंडिया झालेला प्रशांत साळुंखे हा तिथं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी येणार आणि खूप चांगल्या प्रकारचे तो प्रत्यक्ष तो सादर करतो, त्याच्यामध्ये तरुणांना एक उत्साह येतो त्यामुळे आपणसुद्धा शरीराची कमाई केली पाहिजे अशा प्रकारची स्पर्धा। ही स्पर्धा जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या स्पर्धकांसाठी आहे आणि या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पालकमंत्री जे पुणे जिल्ह्याचे आहेत ते आवर्जून या स्पर्धेला सहभागी उपस्थित असतात, त्यांच्याच हस्ते स्पर्धकांना बक्षीस दिले जातात आणि ते स्वतः त्यावेळी स्वतः उत्साहामध्ये ते अनेक स्पर्धकांना बक्षीसं स्वतःच्या खिशातनं देतात। याच्यामध्ये 225 स्पर्धक साधारण सहभागी होतात
याच्यामध्ये तरुणांनी आपले शरीरयष्टी चांगले राखले पाहिजे, आरोग्य संपन्न आपण असलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचे की या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून ही स्पर्धा गेले 8 वर्षापासून मी घेतो. याच्यामधनं मग जे स्पर्धा बघायला प्रेक्षक येतात त्याच्यामध्ये ही स्पर्धा बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये उलट व्यायामाची आवड निर्माण होते, कारण एवढे चांगले शरीरयष्टी कमवलेले स्पर्धक त्या ठिकाणी आले असतात, एवढे चांगले शरीरसौष्ठवपटू असतात. त्याच्याबद्दल मला कित्येक जणांशी बोलत होते, सर मी कुठं जिम जॉईन करू का, कुठं काय करू, असं बरेच जण याच्यामध्ये होतात, म्हणजे चांगलं प्रतिसाद पण चांगला मिळतो. माईस MIT शिक्षण संस्था समूह व भारत अस्मिता फाउंडेशनच्या वतीने भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. माईस MIT शिक्षण संस्था समूह व भारत अस्मिता फाउंडेशन पुणेतर्फे दिला जाणाऱ्या यंदाच्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर किरेन रिजिजू बोलत होते. युवकांसमोर राजकारणात आदर्श निर्माण करीत उत्कृष्ट युवा खासदार अशी ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यवस्थापन अध्यापनाच्या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आशिष नंदा यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मिलिंद कांबळे यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विश्वशांती केंद्र माईर्स MIT संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, MIT अधिष्ठाता प्राध्यापक शरदचंद्र दराडे पाटील, MIT शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाउंडेशनचे समन्वयक प्राध्यापक राहुल कराड, MIT शिक्षण संस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉ. मंगेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते. किरेन रिजिजू म्हणाले, देशसेवेचे उद्दिष्ट ठेवून समर्पित भावनेने केलेल्या कार्याबद्दल गौरव करून माझा उत्साह आणखीनच वाढवला आहे. राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात. राजकारणाकडे बघण्याची दृष्टी नकारात्मक आहे, परंतु आपल्या तरुणांना ती बदलली पाहिजे. राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकशाहीमुळे आपले स्वातंत्र्य आणि आवाज अबाधित असल्यानेच आपल्या देशात सहिष्णुतेचे वातावरण आहे. आवाज स्वातंत्र्य दाबले गेले तर कालांतराने त्याचा स्फोट होतो आणि अरब देशांप्रमाणे हिंसाचार वाढतो. स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी लोकशाहीची मूल्ये जोपासली ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. देशात सहिष्णुतेचे वातावरण असताना काही लोक या देशाला बदनाम करतायत, असा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी केला. पुण्यात MIT कॉलेजने आयोजित केलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरिंद्र सिंग राजा ब्रार हे दिनांक 4 व 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शिवाजीनगर काँग्रेस भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुणे शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात अमरिंदर सिंग मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम हे अध्यक्षस्थानी राहतील. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व आजी माजी खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या,
हैदराबाद येथील रोहित वेमुल याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना अद्याप न पोहोचलेली मदत, आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले तेलाचे दर पाहता पेट्रोलच्या दरात न होणारी कपात, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य डाळी यात झालेली प्रचंड भाववाढ, पठाणकोटवरील हल्ला, या सर्व प्रश्नांवर केंद्र सरकार व राज्य सरकार अपयशी ठरलेले असून याविरुद्ध जनतेच्या हितासाठी युवक काँग्रेसच्या मेळाव्यातून आवाज उठविला जाणार आहे, असे लांडगे म्हणाले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मॉडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर यांच्या मानसशास्त्र विभागाने भावनिक बुद्धिमत्ता ह्या विषयावरील राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. इमोशनल इंटेलिजन्स रोल इन ह्युमन लाईफ या विषयावर ही परिषद आयोजित केली आहे. ही परिषद दिनांक 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती डॉक्टर अमृता ओक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर अमृता ओक म्हणाल्या, या परिषदेचा उपयोग शिक्षक समुपदेशक, मानसशास्त्राचे विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू, विविध उद्योगधंद्यातील नेतृत्व, व्यवस्थापक, गृहिणी, पालक अशा विविध पातळ्यांवरील व्यक्तींना होणार आहे. या परिषदेसाठी राष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहून आपल्या विचारांचे आदान प्रदान करणार आहेत. या परिषदेसाठी मुख्य भाषण डॉक्टर सी आर मुकुंदन हे करणार असून ते भावनांचे व्यवस्थापन या विषयावर बोलतील. डॉक्टर जितेंद्र मोहन हे दुसरे व्यक्ती असून अत्युच्च यश प्राप्त करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर ते मार्गदर्शन करतील. डॉक्टर भास्कर शेजवळ हे सामाजिक पार्श्वभूमी व त्या अनुषंगाने भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यान देणार आहेत. डॉक्टर अनघा लवळेकर या ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख असून भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर अपर्णा शिदोसे पालकत्व व भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर बोलणार आहेत. डॉक्टर अरुणा कुलकर्णी विविध चित्रपटात कौटुंबिक दृश्यांमधील भावनिक बुद्धिमत्तेचा समावेश या विषयावरील सिनेमास्कोप हा कार्यक्रम सादर करतील. डॉक्टर सुहास शेठ गोवेकर या भावनिक बुद्धिमत्तेवरील सद्य संशोधन या विषयावर बोलतील. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन पट्टू व क्रीडा मानसशास्त्रज्ञ श्रीमती गायत्री वर्तक या खेळाडूंना आवश्यक भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर आपले मत व्यक्त करतील. या परिषदेला राज्यातील व राज्याबाहेरील अनेक प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे डॉक्टर अमृता ओक यांनी सांगितले. महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथे 5 आणि 6 फेब्रुवारीला इमोशनल इंटेलिजन्स रोल इन ह्युमन लाईफ या विषयावर एक राष्ट्रीय परिषद आम्ही आयोजित केलेली आहे मानसशास्त्र विभागातर्फे. त्याच्यामध्ये 11 तज्ज्ञांची व्याख्यानं, सिनेमास्कोप हा कार्यक्रम, रिसर्च म्हणजे संशोधकांचे रिसर्च पेपर्स असे बऱ्याच आहेत, फोटोग्राफी आहे, प्री कॉन्फरन्स वर्कशॉप आहे, शाळेतल्या मुलांसाठी विशेषतः वर्गामध्ये शिकवताना काय केला पाहिजे कसा याबद्दलची माहिती सांगितली. पुणे स्टेशन इथल्या रमा
बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे रमाई महोत्सवाला सुरुवात झाली आहे। बाबासाहेबांचे शतकोत्तर महोत्सव साजरा करायचा असेल तर त्यांना अभिवादन करून चालणार नाही, तर बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयायांनी एकत्र येऊन रिपब्लिकन ऐक्य करून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी असं मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले। पुण्यात स्टेशन इथल्या रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाई महोत्सवाला सुरुवात झाली। या महोत्सवाचे उद्घाटन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या हस्ते रमाईच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। यावेळी भाई वैद्य, परशुराम वाडेकर, विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। रमाबाई यांचा पुतळा उभारण्याकरता पुणे महानगरपालिका उदासीन आहे। पुतळा तयार असून तो उभा केला जात नाही, याबद्दल पाठपुरावा करण्याचे आश्वासन विश्वजीत कदम यांनी दिलं। तर सध्या रिपब्लिकन पक्षाच्या अनेक संघटना आहेत, त्यामुळे बहुजन दलित समाजाची उपेक्षा होत आहे। यावर्षीचे हे वर्षे बाबासाहेबांचे शतकोत्तरी वर्ष आहे। त्यांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षांनी गटतट विसरून एकत्र आलं पाहिजे असं मत भाई वैद्य यांनी व्यक्त केलं। 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये आंबेडकरी चळवळीवर व्याख्यान, जलसा असे कार्यक्रम होणार आहेत। जीवनाला रमाईंनी ज्या पद्धतीने साथ दिली ते कोणीही विसरू शकत नाही। भारताचा इतिहास जोपर्यंत लिहिला जाईल तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे चिरंतन राहील, आणि त्याबरोबर रमाईंचाही उल्लेख सातत्याने केला जाईल असं मला वाटतं। बाबासाहेबांचं शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे। या काळामध्ये बाबासाहेबांना श्रद्धांजली कशी अर्पण करायची? केवळ त्यांचे पुतळे उभे करून, केवळ त्यांच्या छायाचित्राला नमन करून भागणार नाही, तर त्यांचे विचार पुढे गेले पाहिजे। आणि त्यांचे विचार पुढे करायचे असतील तर सर्व बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयायांनी एकत्रित आलं पाहिजे, ऐक्य झालं पाहिजे। म्हणून मी असं म्हणेन की या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या काळात सर्व गटतटांनी आपापल्या सीमा भिंती तोडून टाकाव्यात आणि सर्वांनी ऐक्य साधून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करावी। कारण माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी।